आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। देगलूर नगरपालिकेतर्फे नगरपालिकेचे नगराध्यक्ष माननीय श्री मोगलाजी शिरशेटवार यांच्या हस्ते देगलूरच्या स्मशानभूमीत वृक्षारोपण केलं असून यावेळी देगलूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी गंगाधर इरलोड, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक बालाजी टेकाळे, गटनेते शेख महमूद, नगरसेवक अविनाश नीलमवार, नगरसेवक तुळशीराम संगमकर, अजय वानखेडे, दीपक कोमावर, नगरसेवक प्रशांत दासरवाड, स्वच्छता निरीक्षक मारुती गायकवाड, व्यंकट कांबळे यासह देगलूर नगरपालिकेचे कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते। देगलूर नगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या आनंद घणवन या योजनेअंतर्गत 1500 एवढ्या झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं। यात 28 पद्धतीची देशी झाडं लावण्यात आली आहेत। यात फळ, पिंपळ, कणेर, गोरमफळ, नीम, जांब, लाल कणेर, पिवळा कणेर अशा प्रकारे इंडिजिनियस प्रकारची झाडं लावण्यात आली आहेत। या प्रजाती वृक्षाचं लागवड करण्यात आलं असून ज्याचा भारतीय संस्कृतीशी खूप जवळचा संपर्क असून त्याला अनन्यसाधारण महत्व आहे असं मुख्याधिकारी गंगाधर इरलोड यांनी यावेळी सांगितलं। ब्युरो रिपोर्ट, शेख असलम, स्मार्ट महाराष्ट्र न्यूज, नांदेड। आज देगलूर नगर परिषदेच्या स्मशानभूमीत जवळपास 10x10 प्लॉटमध्ये असे 5 प्लॉट आहेत या ठिकाणी आपण 10x10 300 झाडं प्रति स्क्वेअर मीटर, 3 झाडं अशा प्रकारे 10x10 स्क्वेअर मीटरच्या झाडा एरियामध्ये 300 झाडं असे 5 प्लॉटमध्ये आपण 1500 झाडं आज मियावाकी या टेक्निकने लागवड करत आहोत। हे महाराष्ट्र शासनाचं जे अटल घनवन आनंद घनवन योजना आहे त्या अंतर्गत त्या पॅटर्नप्रमाणे आपण आज इथे 1500 झाडांची लागवड करत आहोत आणि हे 1500 झाडे 28 प्रकारचे झाड आहेत आणि टोटल झाडं हे देशी पद्धतीचे आहेत। उदाहरणार्थ वड, पिंपळ, जांभूळ, सदाफुली, कणेर, नीम, कोरफड, लाल कणेर, पिवळा कणेर, फणस अशा प्रकारे इंडिजिनियस झाडं की त्याचं काहीतरी अस्थेटिक आणि नैसर्गिकरित्या चांगल्या प्रकारे येणारे झाड आहेत। या झाडाचं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे।